आयशा, आयशा, आयशा थांब. का थांबू? सांग ना का थांबू? तुझ्या समोर घडल्या ना गोष्टी आतमध्ये. तुला अजूनही असं वाटतंय कार्तिक की आपल्या लाईफचे डिसिजन आपण तुझ्या मम्माला विचारून घ्यायचे? आय नो आयशा, शी इज डिफिकल्ट. मला सांग ना, मी काय करू? अजून काय करू मी? काही नाही, खरंच काही नाही आयशा. तो माझं काही चुकतंय का? नो आयशा, ऑफकोर्स नॉट. पण बघ, आता अजून पण नकोय. क्रिस्टल क्लिअर आहेत गोष्टी कार्तिक. तुझी मम्मा मला कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीये आणि ती आपल्या लग्नाला सुद्धा परमिशन देणार नाहीये. जोपर्यंत तू फॉर्म स्टँड घेत नाहीस ना, तोपर्यंत आपलं काहीच नाही होऊ शकत कार्तिक. एनिवे, मला वाटतंय मीच चुकीच्या माणसावर जीव लावला. प्लीज, हॅपी दिवाळी. दीपिका आले ग्रँडमा, लवकर या. शुभंकर होती म्हणायचंय ना? हो, चला. शुभंकरोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्या लपाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुझी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पाशी. माझ घर, माझ अंगण, माझी तुळस, मी या घरची सून आहे पण मी माझ्या घरात नाही जाऊ शकत. क्या बात है, ब्यूटिफुल. कैसे? नाइस, नाइस. अगं थांब 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 दीपा, विजेल ना पण ती? नाही रे, माझं लक्ष आहे. कार्तिक, दीपा किती सुंदर दिसतेस तू. काही काय? काही काय म्हणजे? मी काय खोट बोलतोय? म्हणजे या दिव्यांच्या प्रकाशात तू अजूनच सुंदर दिसतेस.
आपण नवीन प्रथा सुरू करूया. म्हणजे फक्त बायकोनीच का नवऱ्याला उठणं लावायचं? हा चान्स नवऱ्यांना का नाही दिला गेलाय? डॉक्टर, तुम्हाला ना खूप प्रश्न पडतात. चल जाऊ दे, मला खूप काम आहे. दीपा, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी कार्तिक. आपण रोज संध्याकाळी दिवा का लावतो? कारण संध्याकाळी घरात लक्ष्मी प्रवेश करते. आई आई. ग्रँडमा, तू कुठे चालली? प्रिन्सेस दीपा. काय झालं? तुळशीपाशी दिवा. ग्रँडमा, माझी रांगोळी लक्ष्मीने पूर्ण केली. खरंच लक्ष्मी आली होती आपल्या अंगणात. म्हणजे? हो बघ ना, माझी अर्धवट रांगोळी पूर्ण करून गेली. म्हणजे तू तूच म्हणालीस ना यावेळी लक्ष्मी घरात येते म्हणून, मग तिनेच येऊन माझी रांगोळी पूर्ण केली. माझी लक्ष्मी. काय झालं? ललित, पाहिलंस ही आपल्या घरची सून. माय गॉड, माझी लेख दीपा. आज अनेक वर्षांनी या घरची तुळस प्रसन्न झाली बघ. याही वेळी नाही गाठू शकलो आपण तिला. या अंगणात येऊन गेली तरी
ग्रँडमा तू का रडतेस? काही नाही बेबी, मला ना आठवण आली होती कोणाची तरी म्हणून. तुला कोणाची आठवण आली? आईची. मला तर आठवण काढायला आईच नाहीये, पण मी रडते का? ग्रँडमा, फेस्टिवलच्या दिवशी रडायचं नसत असं तूच सांगतेस ना मला. आणि बघ ना, आपल्या अंगणात लक्ष्मी पण येऊन गेली, मग का रडतेस? रडू नकोस, हस ना प्लीज. ओके, ब्युटिफुल. यू माय प्रेशियस बेबी, आई लव यू. आई, मामीने बनवलेला उठण्याचा सुगंध किती छान आहे ना. हो, खरंच खूप सुंदर आहे. आणि कार्तिकी, तुला जसं जसं हवं होतं तसंच झालं ग सगळं. मामाने बनवलेला कंदील हवा होता तो मिळाला, मामीच्या हातचं उठणं मिळालं. काय बाबा, खूप खुश आहेस तू. आणि यावेळेस उठण्यामध्ये वाळ्याच्या मुळाची पावडर सुद्धा घातलीये. हो का? बहिणी, खरंच ग, तू ना नवीन नवीन प्रयोग करत असते. पहिल्यांदा ते प्रयोग माझ्यावर करते, गिनी पिग सारखे. दादा, पण प्रयोग कधी फसलाय का? माझी बहिणी आहेच कल्पक, म्हणूनच तर अख्ख्या गावात तिच्या हातची उठणी प्रसिद्ध आहेत. हे खरंय, गावातली काही माणसं ही उठणी गिफ्ट म्हणून आपल्या नातेवाईकांना पाठवतात परदेशात. मग उगाच बोलत असतोस तिला. मॅडम, हा आता गंमत आहे. अरे बापरे. अगं बस, अगं गहू, बस बस, काय तुझं ऐकणार नाही आता. अरे वा, अगं आधी हळदी कुंकू लावतात बाळा. आधी हळद, आता ओवाळ. आता लावा उठणं. Happy Diwali.
थँक यू. दीपा, एवढा फराळ कोणासाठी? अगं, कार्तिकीची ज्या शाळेत ऍडमिशन करायची होती ना, त्या शाळेची फी जास्त होती, आम्हाला परवडण्यासारखीच नव्हती. म्हणून आम्ही फी माफीचा अर्ज केला होता. आणि तिथे मॅनेजमेंट कमिटीच्या रेकमेंडेशन शिवाय ऍडमिशन होत नाही. पण कार्तिकीच्या मैत्रिणीच्या घरच्यांमुळे तिची फी माफ झाली आणि तिची ऍडमिशन सुद्धा झाली शाळेत. जगात चांगली माणसं आहेत. हो, आणि ती सुद्धा आपल्या वाटेला आली. विठोबाचीच कृपा रे. पण मूळ म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर तसंच राहिलं. हा फराळ कोणासाठी? अग, तेच कार्तिकीची मैत्रीण आहे ना दीपिका, तिच्या घरच्यांची ऑर्डर आहे. आणि त्यांनी पैसे सुद्धा दिले ऍडव्हान्स मध्ये सगळे. अरे बाबा, त्यांचाच फोन असेल बहुतेक. हॅलो सरोदे मॅडम, माझा फराळ रेडी आहे, कधी येताय न्यायला? माफ करा, मला येता येणार नाही, माझ्या घरी पाहुणे आलेत. तुम्हीच घेऊन जाल का? अहो, मी नेलं असतं पण माझ्याही घरी पाहुणे आलेत, आता काय करायचं? काय झालं? अरे, ज्यांच्याकडे फराळ पोचवायचा होता ना, तो फराळ पोचवण्यासाठी सरोदे मॅडम स्वतः येणार होत्या, पण त्यांच्या घरी पाहुणे आलेत, त्यांना नाही येता येणार आहे. आणि तुम्ही दोघं आल्या म्हटल्यावर मी कसं जाऊ रे घर सोडून? काळजी करू नकोस, मी जातो, सांग त्यांना. नक्की ना? नक्की जाईन, सांग त्यांना माझा भाऊ जातोय. सरोदे मॅडम, हो, माझा दादा फराळ पोचवायला जाईल. तुम्ही पत्ता सांगा ना. एक मिनिट, तुम्ही त्यालाच पत्ता सांगा म्हणजे सोपं पडेल. हॅलो, हा हा, एक सेकंड ना, एक सेकंड मी लिहून घेतो जरा. हा बोला. हो ठीक आहे. हा म्हणजे इथून मी बाहेर पडलो की डावीकडे जाऊन रिक्षा स्टँड. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक. हा पत्ता तुम्हाला नीट कळलाय ना? हो. असंही तुम्ही पत्ता शोधण्यात पटायत आहातच. त्यांनी मला नीट समजवलेलं आहे, काळजी करू नकोस. फराळ तयार आहे ना? हो. हे काय आई, मी पण मामा सोबत जाऊ. कार्तिकी, आता तुला कशाला जायचं त्याच्या सोबत? आई, माझ्या दीपिका पण भेटेल ना, मी तिला हॅपी दिवाळी विश करेल, प्लीज ना आई. कार्तिकी, अग, तिला तिच्या मैत्रिणीकडे जायचंय की नाही? जाऊ दे की, आणि मी आहे सोबत. प्लीज ना आई, हवं तर मी मामाला पत्ता शोधायला मदत करेल. हो हो, मामाला पत्ता शोधायला मदत कर. हा, मुंबईतले सगळे पत्ते तुला माहिती आहेत, एकटी फिरत असतेस ना. हे काय नवीन? काय ग कार्तिकी, मुंबईत एकटी बिकटी फिरतेस की काय? काय ग, विचारा विचारा, तुमच्या भाचीला विचारा काय काय उद्योग केले तिने. अगं मामी, मी तुला नंतर सांगते. मी मामाचा हात पकडून राहील आणि मी मागे केलं तसं नाही करणार. प्लीज ना, जाऊ देत ना मला. बरं ठीक आहे, जा आणि लवकर या. ओ हो, मेरी भांजी. क्या हुआ मामा? क्या हुआ नहीं, हमें अभी चलना है, फरा देना है ना, चलो जल्दी चलो. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.